उरुळी देवाची इथे सुप्रिया सुळे यांच्या हस्ते विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला आहे. यावेळी गावासाठी निधी देखील मंजूर करण्यात आला आहे. भूमिपूजन सोहळ्याला गावचे सरपंच पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप आणि अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांनी त्यांच्या समस्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या पुढे मांडल्या असून सुप्रिया सुळे यांनी त्यांचे निवारण करण्याचा प्रयत्न करू असं ग्रामस्थांना सांगितलं. या प्रसंगी आमदार संजय जगताप, कपिल भाडळे, दिलीप भाडळे, उरळी देवाची विकास संघ, भगवान भाडळे, तात्या भाडळे, माऊली भाडळे, युवराज भाडळे आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम झाल्यानंतर विसरून जाते तर त्यासाठी माझी सर्वांना विनंती राहील या ठिकाणी ह्या कार्यक्रमाचे आमचं निवेदन स्वीकारून आमच्या या टॅक्सचा प्रश्न येत्या इलेक्शनच्या अगोदर मार्गी लावावा. उद्या आमचे ग्रामस्थांच्या वतीने मीटिंग घे. आमचा विचार चाललाय की पुणे महानगरपालिकेवर मोठा मोर्चा घेऊन जायचा. त्याही संदर्भात मी तुम्हाला निवेदन देतोय. त्याच्यावरती तुम्ही मार्गदर्शन करून चांगल्या पद्धतीने तुम्ही हा आमचा मार्ग सुकत करावा अशी मी तुम्हाला विनंती करतो. आणि या ठिकाणी बोलण्याचं 2 मिनिटं तुम्ही वेळ दिला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं आभार मानतो. धन्यवाद. सगळ्यांची तुम्ही नाव घेतली, सगळ्यात जास्ती संघर्ष यांनी केला असेल तर तो त्या कचरा डेपोसाठी केले. आणि सगळ्यात सहकाऱ्यांची आणि आमदारांची अशी इच्छा आहे की इतके दिवस देवाची उरळी आणि कचरा डेपो एवढीच त्यांची ओळख होती. आपल्याला ती ओळख बदलायची आहे. आणि एकदा पुढचा आपला कार्यक्रम ठरल्यानंतर कचरा डेपोचा आणि उरळी देवाचीचा काहीच संबंध नाही. हे नवीन काहीतरी चांगलं करून दाखवतो ज्याच्यातून पुणे आणि जिल्ह्यात आणि राज्यामध्ये तुम्ही ट्रॅक सुचवला येत आहे. ते ट्रॅक म्हणजे देवाची उरळी, कचरा डेपो म्हणजे उरळी नाही हे आपल्याला काम करायचं आहे.